नमस्कार, मी श्रीरंगरे, सामना ऑनलाईनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी सध्या आहे कुसुमाग्रज नगरी म्हणजेच नाशिकमध्ये। या ठिकाणी 94व्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शुक्रवारी या साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली होती। शुक्रवारी या साहित्य संमेलनामध्ये फारसे लोक आलेले पाहायला मिळाले नव्हते, प्रतिसाद फार कमी होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मोठी गर्दी आपल्याला साहित्य संमेलनाला झालेली पाहायला मिळाली। यामध्ये तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती। आपण दृश्य बघतोय, हे साहित्य संमेलनाच्या ठिकाणचं हे दृश्य आहे। गर्दी खूप जास्त आहे आणि या गर्दीमध्ये तरुणांची संख्या ही खूप लक्षणीय असल्याचं सहजपणे जाणवतं। मात्र एक विशेष गोष्ट प्रकल्पाने जाणवली, ती म्हणजे की तरुण मंडळी सेल्फी काढण्यात किंवा फोटो काढण्यात जास्त बंद होती। त्यांचा ओढा हा पुस्तकांच्या स्टॉलकडे किंवा जे विविध मंच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उभारलेले होते त्याच्याकडे कमी असलेला पाहायला मिळाला। अनेक जण फिरण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आलेले होते, आणि काढण्याचं प्रमाण किंवा सेल्फी काढण्याचं प्रमाण हे खूप जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकूणच या साहित्य संमेलनामध्ये आत्तापर्यंत बरीच विघ्न आलेली होती। सुरुवातीच्या काळात कोरोनामुळे हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलेलं होतं। पुन्हा एकदा हे साहित्य संमेलन जेव्हा आयोजित करण्यात येत होतं त्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली होती, तेव्हाच ओमिक्रॉनचा व्हेरियंट, कोरोनाचा जो नवा व्हेरियंट आहे तो आढळून आलेला होता, ज्यामुळे या साहित्य संमेलनावर पुन्हा एकदा अडचणींचं सावट निर्माण झालेलं होतं। नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशीपर्यंत पाऊस पडत होता, या पावसाचंही या साहित्य संमेलनावर संकट निर्माण झालेलं होतं। यामुळे साहित्य संमेलनाला येणाऱ्या लोकांची संख्या ही पहिल्या दिवशी कमी असल्याचं सहजपणे जाणवत होतं, मात्र दुसऱ्या दिवशी हे चित्र बदललेलं बघायला मिळालं। श्रीरंग खरे, सामना ऑनलाईन, नाशिक।